राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे काँग्रेसमधलं ज्या पद्धतीनं अंतर्गत संघर्ष उफाळून आलेला होता आणि गेल्या पूर्ण संपूर्ण पाच वर्षाच्या कालखंडामध्येच सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातला संघर्ष वारंवार समोर उफाळून आलेला होता या पार्श्वभूमीवरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी पी जोशी यांनी जी एक यादी जाहीर केली उमेदवारांची त्याच्यामध्ये एक नाव थोडंसं वेगळं आहे किंवा याची चर्चा होते आहे मराठी माध्यमात फारशी चर्चा झालेली नाही आमचे पत्रकार अभियंता मित्र गोपाल तिवारी यांनी मला निदर्शन आणून दिलं की दादा हा विषय जरासा वेगळा आहे ते नाव आहे बाबा बालकनाथ बाबा बालकनाथ हे अलवारचे या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि हरियाणातल्या रोहतकमध्ये बाबा मस्तनाथ म्हणजे नाथपंथीय योगी आहेत त्यांचा जो मठ आहे त्या मठाचेही आता अधिपती आहेत लक्षात घ्या ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं पहिल्यांदाच असं घडतं आहे भाजपमध्ये की त्या समांतर असं त्याच परंपरेतल्या एक योगी जे आताचे योगी बालकनाथ आहेत त्यांच्याकडं राजस्थानमध्ये त्या दृष्टीनं पाहिलं जात आहे योगी आदित्यनाथला उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर बाबा म्हटलं जातं आणि आता शक्यता अशी आहे की बाबा बालकनाथ यांची जी प्रतिमा आहे काय आता बुलडोजर मामा म्हणूयात आपण त्याला फार तर त्याचे दोन तीन वेगवेगळे कारणं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रशासनाच्या पातळीवरती जी एक जबर पकड योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमध्ये मिळवता आली आणि उत्तर प्रदेशच्या इतिहासामध्येच पहिल्यांदा असं घडलं की जो मुख्यमंत्री ज्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतात निवडणूक तो, होता, तो पक्ष जिंकतो तोच माणूस परत मुख्यमंत्री होतो यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये असं झालेलं नव्हतं ती एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एखादा भगवाधारी संन्यासी आहे त्याची प्रतिमा काय आणि कशी असते याच्याबद्दलची वारंवार टीका केल्या गेलेली होती पण त्याच्या नेमकं उलट विरोधक असो टीकाकार असो तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे असो हे विसरून चालले होते की हिंदू संप्रदायामध्ये हिंदू म्हणजे सनातनी धर्मामध्ये फार मोठ्या प्रमाणात अब्राह्मणी अशी एक संत महंतांची परंपरा आहे ज्याच्यामध्ये हे नाथपंथीय साथू किंवा आपल्याकडे साधू असा पण शब्द आहे कुंभमेळ्यामध्ये वगैरे त्यांचे फोटो आपण बघतो पण त्यांच्या विविध जाती जमातीतले आहेत ही महत्त्वाची गोष्ट आत्ताचा जी राजस्थानमधली जी यादी आहे आणि बाबा बालकनाथ यांच्या संदर्भात मी बोलतो आहे त्याच्यासाठीचा हा वेगळा पैलू लक्षात घ्या केवळ तिथेच नाही आताही महाराष्ट्रामध्ये सोलापूरला भाजपने ज्यांना निवडून आणलेलं होतं खासदार ते पण अशा एका लिंगायत मठाचे अधिपती आहेत ह्या लोकांच्या बाबतीमध्ये किंवा या, कि या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गगनगिरी महाराज किंवा त्यांची जी सगळी अशी इथली परंपरा आहे शांतीगिरी महाराज हे सगळे अब्राह्मणी परंपरेतले संत महंत आहेत भाजपवरती ब्राह्मणी मनुवादी अशी टीका करत असताना हे विसरून गेले विरोधक की ह्याच्याशिवाय फार मोठ्या प्रमाणात पसरलेल्या हिंदू धर्माच्या आस्थेचा विषय असलेले जे संत मह महंत आहेत जे ब्राह्मण नाहीत ह्या आत्ताचा जो विषय आहे बाबा बालकनाथ यांचा राजस्थानमधला ह्यांची प्रतिमा पुढे एक तर त्यांचं वय अडतीस वर्षे वय आहे ओबीसी कम्युनिटीमध्ये येतात इतर मागासवर्गीयांमध्ये मा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या जो एक फायदा म्हणजे हे सगळ्या ज्या मठ परंपरा आहेत त्यांचे शिष्यगण आहेत त्या सगळ्या मठांचे सगळे जे उत्सव चालतात या निमित्तानं त्यांचा जो एक प्रचंड मोठं असं त्यांचं संघटन आहे संपूर्ण भारतभरच्या नाथपंथी आखाड्यांचे प्रमुख जे आहेत ते योगी आदित्यनाथ असतील तर त्याचं दुसऱ्या नंबरची जी जागा आहे ती, ती जा हे रोहतकचा जो आश्रम आहे जो प्रत्यक्ष हरियाणामध्ये आहे बाबा बालकनाथ हरियाणातल्या रोहतक इथल्या त्या मस्त मस्तनाथ हे जे संप्रदायिक ते जो मठ आहे त्याच्या अधिपती आहेत आणि त्याला जवळपास दोन नंबरचं स्थान आहे म्हणजे योगी आदित्यनाथांच्या नंतर त्या नाथ संप्रदायी सगळ्या ह्याच्यामध्ये आखड्यांमध्ये दोन नंबरचं स्थान ह्या आखाड्याला आहे आणि हे त्याचे महंत आहेत त्यांचं वय ते एक तर त्यांच्या बाजूने अगदी अडतीस वर्ष वय आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या उग्र पद्धतीने राजस्थानमध्ये एक प्रतिमा आपली तयार केलेली होती राजस्थानमध्ये सो कॉल्ड सेक्युलरिझमच्या नावाखाली म्हणून ज्या मोठ्या प्रमाणावरती रामनवमीचा उत्सव असो किंवा हनुमान जयंतीचा उत्सव असो ह्याच्यावरती दगडफेक केल्या गेली त्या त्यानं दंगली उसळल्या आणि ज्या पद्धतीने स्वतःला सेक्युलर सिद्ध करण्याच्या नादाखाली म्हणून प्रत्यक्ष अजमेर सारख्या ठिकाणीसुद्धा जेव्हा तथाकथित हिंदूंच्या हत्या झाल्या हे सगळं सर्तनसे जुदाचे नारे लगावले गेले रस्त्यावरती लोक उतरले हे म्हणत झुंडशाही जी आणि ती अशोक गहलोत सरकारने खपून घेतली तुम्ही लक्षात घ्या याच पद्धतीचं वातावरण नेमकं उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालं होतं मु सिंगांच्या काळामध्ये कारसेवकांवरती गोळीबार करत असताना आमच्या गोळ्या कमी पडल्या असे उद्दाम उच्चार त्यांनी जनरल डायासारखे तेव्हा काढलेले होते किंवा अजून कारसेवक मेले असे तरी चाललं असतं हे जे सगळं त्या पद्धतीनं ज्या पद्धतीचं मग आपोआप ध्रुवीकरण झालं तसंच काहीचं वातावरण राजस्थानमध्ये होतं आहे आणि ह्याला चेहरा देण्याचं काम जसं उत्तर प्रदेशमध्ये ह्या सगळ्या हिंदू अस्वस्थतेला हिंदू मानसिकतेला आधार देण्याचं आणि आम्ही तुमच्या पाठीशी कोणीतरी भक्कमपणे उभं आहोत हे सांगण्याचं सा काम ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथांनी दिलं आणि त्यामुळे एक खूप मोठा वर्ग की जो प्रत्यक्ष कर्मकांडामध्ये आणि धार्मिकतेमध्ये अडकलेला नाही आहे पण वारंवार सनातनला शिवाय देणे जसं आतासुद्धा केरळ तमिळनाडूमध्ये उदयनिधी स्टालिन यांनी ज्या पद्धतीनं सनातनचा समूळ नाश झाला पाहिजे असं जे वक्तव्य केलं आणि त्याच्यावरती सगळ्यांनी बोटशिपे धरून ठेवलं आता सर्वसामान्य मतदार जो बहुतांश सनातनी आहे हिंदू आहे तो प्रत्यक्ष रोजच्या रोज धर्म कर्मकांडात कुठं अडकलेला नाही पण जर रोजच वारंवार कोणीतरी त्याला शिव्या देत आहे त्याच्या सनातन धर्माला त्याच्या आस्था विषयांची टिंगल कळत करत आहे अशा वेळी त्याची मानसिकता बदलू शकते आणि तो काठावरचा असलेला असा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचं समर्थन करणारा जो नेता आहे जसं आता जसं योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये सापडले आणि बाबा बालकनाथच्या रूपानं राजस्थानमध्ये पर्यंत एक वेगळा चेहरा समोर येतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही भाग झाले एक तर काँग्रेसचा अंतर्गत राजकारण ते पण भाजपमध्ये सुद्धा वसुंधरा राजे शिंदे आणि त्यांचं नेतृत्व ह्याच्यामध्ये जो भाजप अडकून पडलेला होता त्याच्यातून बाहेर काढण्याच्या साठीमध्ये सुद्धा म्हणजे काँग्रेसच्या संघर्षाचा फायदा घेणे आणि आपल्यातल्या संघर्षाला टाळणे हे दोन्हीही उद्देश बाबा बालकनाथ सारखा चेहरा समोर करून साधल्या जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ही जी उमेदवारी दिल्या गेलेली आहे अलवार जिल्ह्यामधल्या राजौरी म्हणून एक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात म्हणजे खासदार आहेत ते बाबा बालकनाथ सध्या खासदार आहेत पण तरीही त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं गेलेलं निवडणुकीमध्ये उतरवल्या हो गेलेलं अजून एक मुद्दा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होतात त्या सगळ्या ठिकाणांच्या निवडणुका अतिशय गांभीर्याने घेणे हे भाजपचं वैशिष्ट्य आहे एखाद्या वेळेस त्याचा पराभव झालेला तुम्हाला दिसत असला तरी दोन नंबरची जागा त्यांची सुटत नाही समजा भाजप सत्तेवरती आहे त्यांचा पराभव झाला तर ते हलु 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 दोन नंबरच्या जागेवर येतात आणि दोन नंबरच्या जागेवर असताना जास्त प्रयत्न करून ते परत एक नंबरच्या जागेवर येतात पण असं घडत नाही की एक आणि दोन नंबर सोडून ते हळूहळू खाली घसरत गेले त्या राज्यातून हद्द पार झाले काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे गेल्या वीस वर्षात घडून आलेलं आहे काँग्रेस हळूहळू म्हणजे अक्षरशः दोन हजार नऊच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एकवीस खासदार निवडून देणारी काँग्रेस काँग्रेसचे एकवीस खासदार लोकसभेला उत्तर प्रदेश म्हणून निवडून आलेले होते आणि आज त्या ते ठिकाणी त्यांचा फक्त एक खासदार तोही स्वतः सोनिया गांधीच्या रूपानं शिल्लक राहिले आमदार फक्त दोन निवडून आलेले आहेत आणि काहीही शक्यता दिसत नाही की आता पुढे ते वाढतील म्हणून बिहारसारखं राज्य त्याच्यानंतर पश्चिम बंगाल सारखं राज्य त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे तुम्हाला मी पाच जिथं सगळ्यात जास्त लोकसंख्येनं म्हणजे जिथं सगळ्यात जास्त संख्येनं खासदार निवडले जातात या पाचही महत्वाच्या राज्यातून काँग्रेस एक नंबरची दोन नंबरला आणि दोन नंबरची तीन चार पाच आणि नंतर हद्दपारच होऊन गेलेली आहे राजस्थानमध्ये बाबा बालकनाथसारखा चेहरा पुढे करून एका दगडामध्ये कितीतरी पक्षी मारण्याचं काम होतं आहे असं लक्षात तुम्ही समजून घ्या एक नंबर म्हणजे काँग्रेसला त्याला काउंटर करावं असं नेतृत्व किंवा असे प्रश्न समोर उभे करणं अवघड आहे दुसरी गोष्ट भाजपच्या अंतर्गत ज्या सगळ्या संघर्ष चालू आहे छुपाप स्वरूपातला तो पण मिटू शकतो तिसरी जी मला महत्वाची गोष्ट वाटते ती की भाजप एक स्पष्टपणे संदेश ठामपणे आपल्या मतदाराला देतो आहे टीका करणाऱ्यांनी काय टीका करावी हा मुद्दा नाही आहे आज त्यांनी टीका केली म्हणून फरक पडत नाही कारण ते काल टीका करत होते आणि उद्याही ते टीका करणारच आहे पण भाजप स्वतःचा जो मतदार आहे तो पक्का राखण्यासाठी मग ते तीनशे सत्तरचं कलम असो किंवा राम मंदिरचं प्रत्यक्ष निर्माण असो किंवा ट्रिपल तलाक असो किंवा सेंट्रल विस्टाची नवीन इमारत झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं सेंगोलची तिथं स्थापना केल्या गेली आणि बाकीची विधी केल्या गेली या सगळ्यातून भाजप आपल्या मतदाराला एक विशिष्ट संधी देतो की आम्ही तुझ्या बरोबर आहोत म्हणजे आपला मतदार शाबूत ठेवणे आणि ह्याच्यात दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जो काठावरचा असा मतदार आहे कुठल्या कारणानं तो दुसरीकडे जाऊ शकतो त्याही मतदाराला आपल्याकडे खेचून आणणे ज्या ठिकाणी तुम्ही दोन नंबरचे असता किंवा तुम्हाला सत्ता मिळवायची असते तेव्हा हे फार आवश्यक असतं की तुमचा तुमचा हात हक्काचा मतदार तर राखायलाच लाव लागतो पण त्याशिवाय काठावरचा जो एक नवीन आणि वेगळा असा जो मतदार आहे तो तुम्हाला तुमच्याकडून खेचून घ्यावा लागतो आणि एक शेवटचा मुद्दा जो मला वाटतं की तोचा विचार बाकीचे राजकीय पक्ष करत नाही योगी आदित्यनाथ संन्यासी आहेत योगी आदित्यनाथांचं बाकीचं समजा जे काही धाडस दिसतं आहे त्याच्याशिवाय नवीन पिढीला भावणारी एक गोष्ट आहे की प्रशासन प्रत्यक्ष काम करते हे त्यांना दिसलं पाहिजे सुस्तपणे प्रशासन बसू नये आणि काहीच होत नाही हे नवीन पिढी स्वीकारत नाही आज उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या निमित्तानं जी कामं झाली ती डेव्हलपमेंटची कामं असो किंवा काशी विश्वनाथ कॅरिडोरचं प्रचंड मोठं काम असो किंवा ते आता फास्ट रेल्वे ती मला वाटतं दिल्ली ते दिल मेरठ काहीतरी केलेली आहे अशी कितीतरी गोष्टी ही नवीन पिढी प्रत्यक्ष बघते आहे उद्या दर बालकनाथांच्या नेतृत्वामध्ये अशा पद्धतीची क्षमता जी यापूर्वी पण दिसलेली आहे आणि त्यांना फार मोठं फॅन फॉलोईंग तरुण फार फार वर्ग त्यांच्या पाठीशी राहताना दिसतो आहे जर हे नाव पुढं आलं तर ही पण शक्यता आहे की जो नवीन मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात भाजपकडे आकर्षित होईल आणि त्यांचा मूळ मतदार आणि नवीन किंवा काठावरचा मतदार ह्या सगळ्यातून त्यांना विजयाच्या ज्या संधी आहेत त्या स्पष्टपणे दिसत बाबा बालकनाथांच्या संदर्भामध्ये अजून काही मुद्दे समोर येतील तेव्हा आपण त्याचा विचार करूयात पण अजून तरी मराठी माध्यमांनी ह्या मुद्द्याची फारशी दखल घेतलेली दिसत नाही इथेच थांबूयात धन्यवाद